नमस्कार, पोळे प्रुडंट खबरो। गडकरी बरोबर बीजेपी आणि डायोसेसनचे फादर झेफ्रिनोचे मिटिंगेन राजकीय खवदळ। गोयच्या नॉन बीजेपी पार्टी बुजकळ्यात फादर म्हणतात कसलेच पॉलिटिक ना। माविन गुदिनो फाटल्यान पांडुरंग मडगेकारान काँग्रेस सोडली, काँग्रेसांनी आमदारकी सोडली, दिलो राजीनामो माविना बरोबर तोय बीजेपी। माविनाचे पॉवर सबसिडी प्रकरणाचेर मिडियान पर्रीकाराक उजरायलो। पर्रीकार म्हणतात ते अटेम्प्ट टू स्कॅम, सरकारान 60 कोटी केले वसूल। ओडीपीचेर एसजीपीडी एक फटे प्रकरण हायकोर्टान। कोर्ट म्हणटा ओडीपी पास करूंक मिटिंगेची घाई कित्याक, पयली जाप दियात मागीर मिटींग। केंद्रीय मंत्री गडकरीन दोन मोठ्या प्रकल्पाची घाली बुन्याद। पत्रादेवी ते जुवारी मेरेन हायवेचे 4 लेन 6 लेनिंग, खारीवाड्यार फिशिंग हार्बराचो बुन्यादीचो फातर। आणि गोवा डेअरीचे मतदार लिस्टातल्या चेअरमॅन माधव सहकारीचे नाव काढले। सहकार नेमा प्रमाण अपात्र मेंबराक मताधिकार ना, तरीकय सहकारी म्हणता आपणच चेअरमॅन। गडकरी बरोबर बीजेपी आणि डायोसेसनचे फादर झेफ्रिनोचे मिटिंगेन गोयच्या नॉन बीजेपी पार्टी बुजकळ्यात पडल्यात। पणजे सकाळी एका स्टार हॉटेलात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बाकीचे थळावे बीजेपी फुडाऱ्यांच्या बसकेत फादर झेफ्रिनोय सामील झाल्यान बोवाळ पडलो। फादर म्हणटा केंद्रातले ताचे कसले तरी पेंडींग एज्युकेशन फायलीक लागून खंय तो पर्रीकाराक मेळूंक गेल्लो। साधारण 15-1 मिनटां फादर तांचे बरोबर बशिल्लो। दोन प्रकल्पांची बुनयाद घालपाक म्हूण केंद्रीय हायवे येरादारी मंत्री नितीन गडकरी गोंयांत आयला। सरकारी कार्यावळी पयली गडकरीच्यो राजकीय बसको पणजे स्टार हॉटेलांत जाल्यो। त्या मिटिंगाक रक्षामंत्री मनोहर पर्रीकार, मुख्यमंत्री पार्सेकार, मंत्री दयानंद मांद्रेकार, मंत्री राजेंद्र आर्लेकार आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकार आशिल्लो। डायोसेसनाचो फादर झेफ्रिनोय तांचे बरोबर भितर सामील जाल्ल्यान सगळे अलर्ट जाल्यात। बीजेपीची मिटींग चालू असताना पर्रीकाराच्या स्टाफान फादर झेफ्रिनोक भितर आपोवन व्हेलो। हे पळयात फादर भितर मिटिंगेक वता ते एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स। साधारण 15-1 मिनटां भितर क्लोज डोर मिटींग चलली। भितर कितें थाल्ले काय विचारल्यार फादर सांगता ते अशे। फादर, सकाळी आर्यम नितीन गडकरींची मिटींग मॅरियटन चालू असली आणि आम्ही तुमकां थंय पयलें, तुमकां आपोवन व्हरतना आम्ही भितर मिटींगेक। कितें एक्झॅक्टली मिटींग? हांव गाडकरी आसा म्हूण प्रियान नोकडो। हांव गेल्लो आरएमाक मेळपाक टू डील वीथ सम मॅटर इन द सेंटर, एड्युकेशनल मॅटर, अँड जस्ट फॉर 2 मिनिट्स आय मॅट हिम। ओके, अशें काय ना न्हू की 2012 जशें तुमी सपोर्ट केले फूल तेंकां, तशें कितें सपोर्ट तेंच्यांनी आतां मागलो? 2012 आमी सपोर्ट केला, हूंय आहा, आमी केन्नाच सपोर्ट करूंक ना। आय डोंट थिंक वी हॅव सपोर्टेड दीस पार्टी ऑर दॅट पार्टी। अँड आतां पर्यान आय डीड नॉट गो टू स्पीक एनीथिंग अबावट इलेक्शन ऑर नथिंग एल्स, जस्ट वन पॉयंट टू रिक्वेस्ट देम टू डील वीथ अवर मॅटर्स एट द सेंटर, दॅट्स इट। एंड दीस इज एड्युकेशनल मॅटर, दॅट्स इट। तुम्ही मेळना भितर नितीन गडकरी नासले? हांव नको पर्यान खबर पडना म्हाका। मात हे मिटिंगेन राजकीय मळार बिगर बीजेपी पार्टींनी खवदळ पडला, सगळे अलर्ट जाल्यात। प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस। माविन गुदिनो फाटल्यान कुमारजुवेचो काँग्रेस आमदार पांडुरंग मडगेकारान काँग्रेस सोडली। ताणें काँग्रेस आनी आमदारकीचोय प्रस्तारा राजिनामो दिलो। तो आतां माविना बरोबर बीजेपींत गेला। काँग्रेसींतल्यान बीजेपींत उडी मारपी दुसरो आमदार तो कुमारजुवेच्यान बीजेपीचे तिकीटाचेर रावपाचो। बीजेपींत वचचे पयली ब्रेस्तारा सकाळीं ताची नितीन गडकरी आनी पर्रीकारा बरोबर मिटींगय जाली। ती एक आमकां दिसताली अपेक्षा आशिल्ली, काँग्रेस पक्ष सुदारतलो काय म्हणून गेल्या निवडणुकेक इतके मोठ्या प्रमाणान तेंची डिफीट जावन सुद्दां, आनी तेंकां कारणां आसून सुद्दां, एक म्हणल्यार अजूनय ते अजूनय फॅमिली राज्या कडेन आसा। तेंचे 2-3 फॅमिलींक तरी तेंच्यो तिकेटी मेळटल्यो त्याच फॅमिलींक। परत जे आमी अशें म्हणटाले की नवे चेहरे दिवपाक जाय, प्रोबेबल कॅन्डिडेट तेंच्यांनी हे केल्ले आसा, शॉर्टलिस्ट केल्ले आसा,
ते पळय त्या सगळे जे जुने असा तेच परत लोकांच्या माथ्यावर मारपाचे असा आमकां कळटले आणि अशा लोकां बरोबर राहप हे आमच्या कार्यकर्त्यांना खूप पसंत ना आणि माझ्या विचारांच्या विरोधात असा असे मला दिसतं. आणि एका पक्षातल्या दुसऱ्या पक्षात वयता म्हणत असताना आम्ही सरकार उडवून वचना किंवा सरकाराने या सत्ता मेळटा म्हणून वचना आणि हांवें प्रामाणिकपणे माझी चूक मान्य केली असा ज्या वेळार हांवें खऱ्या अर्थान सत्ता सोडून घेतलो एका पक्षातल्या दुसऱ्या पक्षात वचपाचे प्रयत्न केलो ती 2005 साला माझी चूक झाली असा ही मान्य केली असा. इथल्या मजगती पेडण्या विटू मोरजकर बीजेपी सोडून काँग्रेसीन गेलो. तो म्हणता फाटली 10 वर्षात ताणें बीजेपीक घश्टे काढले. बाबून काँग्रेसीतल्यान मोगून उडी मारिल्ल्यान विटूक पेडण्या स्कोप दिसता. पयर म्हाका खूब दुख्ख जालें की कुळ मोणकार जो एक कार्यकर्तो बाबू उमेश तरवणेकर जो आमचो बीजेपी पक्षाचोय कार्यकर्ते आशिल्लो त्या वेळार ज्याणें बूथ लेवलाचेर बूथ यंत्रणा त्या वेळार राजे नार्लेकारा खातीर वावर केलो तो कार्यकर्तो सुद्दां ताका खबर आसा काय ना हें म्हाका एक शंका आसा. आणि ताका ताणे विचारलें तेन्ना ताणें प्रश्न केलो की कोण कुळ आणि मुणकार ह्याच्या खातीर तुवें कितें योगदान दिलां तुज्या कार्या आमदाराच्या ह्या तुज्या कार्यावळीक हो ताणें प्रश्न विचारलो म्हणून ताणें ताका सांगलें की तूं मदींच तुजें हें लेवल न्ही विचारपाचें मदींच म्हणून. पूण हांव सांगूंक इच्छिता की एक बहुजन समाजाचो एक नेतो जे आमी बहुजनच ताका एक नेतो करतात तोच आयज आमच्या बांधवांक विचारता आमच्या खास करून आमच्या पेडणेकर बांधवांक की तुजे लेवल किती ने कळटा म्हणून. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकर आणि सिनियर रिपोर्टर महेश घाडी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन 2 मोठ्या प्रकल्पाची ब्रेस्तारा बुन्याद घाली. पत्रादेवी ते जुवारी मेरेन हायवेचे 4 लेनिंग आणि शक्य असा थंय 6 लेन हायवे. सांजे खारेवाड्यार फिशिंग हार्बराक बुन्यादीचो फातर घालो. हायवेचे काम 2 स्तरार जातले. पहिल्या पॅकेजींत पत्रादेवी ते करासवाडा, दुसऱ्या पॅकेजींत करासवाडा पर्वरे पणजे ते बांबोळे मेरेनच्या रस्त्याचे रुंदीकरण जाता. कार्गो आणि पॅसेंजरां खातीर खंय आणिक 8 जेटी गोंयांक दिवपाचो गडकरीचो विचार चालला. की देशात सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट होणारा देखील महामार्ग म्हणून हा प्रसिद्ध आहे, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण जातात ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित व्हावा, अपघात मुक्त व्हावा आणि मुंबई आणि गोव्याच्या मधलं अंतर कमी व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही मुंबई टू गोवा 4 लेन सिमेंट काँक्रीटचा द्रुतगती मार्ग बांधायचा निर्णय घेतला. मुंबई गोव्याच्या मार्गावर जवळपास 5,000 कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गातर्फे गोव्यात खर्च होणार आहे. महाराष्ट्रामध्ये या रस्त्यावर जवळपास 12,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि गोव्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. आणि मुंबई ते गोवा हा द्रुतगती मार्ग 4 लेन सिमेंट काँक्रीटचा होणार आहे आणि याच्यावर टोटल दोन्ही राज्याची जर आपण ब्रीफ केली तर 17,000 कोटी रुपये मुंबई गोवा या रस्त्यावर आपल्या भारत सरकारतर्फे. Give a break.